वातावरण एकदम ऑसम झालेलं आहे. मस्त गारगार वारा सुटलेला आहे आणि पाहू शकता आकाश केवढं मोकळं आणि क्लीन झालेलं आहे. किती सुंदर, वाव, छानच. हा, किती सुंदर सुंदर वातावरण झालेलं आहे. लवली वेदर. अयनला घेऊन मी थोडी बाहेर जात आहे. गुढीचं सामान आणायचं राहिलेलं आदल्या दिवशी, सो म्हटलं मी अयनला घेऊन जाते आणि मग घेऊन येते. तेवढंच बाजार फिरणं होईल आणि अयनबरोबर आहे तर बाजारातली शूटिंग घेता येणार नाही मला. सो आज आहे गुढीपाडवा आणि खूप खास दिवस असतो आपला. नूतन वर्ष असतं, नवीन वर्षाची सुरुवात असते, मराठी नूतन वर्ष असतं आणि हा नूतन वर्ष आपल्याला खूप भरभराटीचा आनंदाचा जाओ हीच इच्छा. आणि खूप मजा येणार आहे आजचा दिवस स्पेंड करायला, कारण घरातलेही येणार आहेत तर खूप मजा येईल. कारण आयनला खूप आवडतं असं, खूप मजा करतो आणि त्याचे हट्ट फार असतात जर घरातले येतात तेव्हा, तर तो खूप नाटकं करत असतो आणि हट्टेपणा करत असतो. मी एकटी असली का तो अजिबात नाही करत, असं काहीच नाही करत. सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज आहे गुढीपाडवा, तर सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि माझं गुढी उभारून झालेली आहे, देवपूजा झालेली आहे, अजून नाश्ता केलेला नाही आहे आणि अयन तयारी करतो आहे आणि त्यानंतर अजून नाश्ता वगैरे तयार करून मग खाऊन मग नंतर मग जेवणाची तयारी करायची आहे. घरातले पण येणार आहेत, किती वाजता येतात माहीत नाही आहे. तर ही देवपूजा झालेली आहे माझी. सध्या तरी दूध तापवलं आहे इथे. आयनला मग मी त्याची प्रोटीन पावडर देते. सध्या तरी फ्रूट्स आहेत तर नॉर्मल लाईट नाश्ता करीन आणि त्यानंतर मग जेवण काय करते ते नंतर शेअर करीन. माझा हँडसम आयन तयार झालेला आहे. हो का? आणि इकडे हॅपी गुढीपाडवा बोल. सगळ्या बोल. अले वा. तर मी केलेलं आहे चपाती, भात, पालेभाजी, पालकची आहे, वरण आहे, त्यानंतर बटाट्याची भाजी आहे आणि हे आहे मटर फ्लावरची भाजी. ती जरा फिकी झाली म्हणून मी आता तडका देते त्याला. तर थोडंसं अशी तुमची कधी भाजी फिकी झाली ना तर थोडंसं असं मसाला टाकायचा छानपैकी आणि त्याला मस्तपैकी असं परतून घ्यायचा आणि मग त्याचा तडका होत असेल त्याच्यावर. टेस्ट पण वाढते आणि भाजी तिखट पण होते आणि भाजीला अशी तरी पण येते. अमरस आहे आणि हे आहे श्रीखंड आणि ही कोशिंबीर आणि हे आहे गुढीपाडवा निमित्त स्पेशल जेवणाचं ताट. संध्याकाळचे 5 वाजत आहे आणि सगळं आवरून झालेलं आहे आणि पाणी भरायला लावलेलं आहे. जेवण एका साईडला व्यवस्थित ठेवलेलं आहे, किचन क्लीन करून घेतलेलं आहे, ओटा पण क्लीन झालेला आहे आणि जेवण आणि सगळं आवरून झालेलं आहे. आता गप्पा डप्पा करून संध्याकाळचे 5:30 वाजायला आले आहेत आणि मी गुढी उतरत आहे. आता आमची गुढी
वा वा किती छान संध्याकाळ वा आणि असा नंगूपंगू आयन आणि सगळं आवरून झालेलं आहे चेंज वगैरे केलेलं गुडुई उतरली आहे आणि आम्ही आता चहा घेतोय सगळ्यांनी चहा प्यायला या ओरडायचं नाही आयनचे टी शर्ट संपलेले आहेत आणि त्याला त्याच्याकडे अजिबात एक पण टी शर्ट नाही ना आयन 10 वाजलेले आहेत आणि मी करत आहे चपाती थोडेसे चपाती झाल्यात फक्त किती 7-8 चपात्या जास्त नाही बाकी सगळं दुपारचं जेवण दुपारी जास्त केलं तेच आहे तर ते गरम करायचं आणि तेच जेवायचं आहे आता